कीर्तनाचे स्वर ब्रँड मराठीवर. नमो नादि सिद्ध पुरातन लक्षांसे नमान अलक्षासे नमितो गणेशा कृपा दृष्टी पाहे जपवी मज हे हरिना सरस्वती माते बैस जिव्हेवरी मज साह्य करी निरंतर नमो गुरुस्वामी दिव्य ज्ञान मूर्ती जेने दिली स्फूर्ती हरिनामा नमो श्रेष्ठ मुनी महाकवीश्वरा भावे नमस्कार पद्मनाभ म्हणे जाणावो अंतरी पांडवांचे घरी नमितो गणेशा कृपा दृष्टी पाहि जपवी मज हे हरिनामाुंडरीकायदांतोमुनींद्रे समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडु पनुरंग करु प्रतमाना माना पनुरंग करु प्रतमाना माना हो पनुरंग करु कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरणाम होय सकळ विद्येचे अधिकरणाम ते चिवंदु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला धरो पावन दारो सदाशिवं गुरुनोमि तारुणां विश्रुतं
एषा चरण सन्निध्यातं जीवा मुक्ता भवन्ति त्रिनयन स्वामी विख्यातं ज्ञानदानं परायणं सदाशिवं गुरु वन्दे भगवन्तं विठ्ठल हर हर विठ्ठल 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 नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी नारायण हरी भुक्ति मुक्ति चारी घरी त्याचा हरी विने जन्म नरकची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगना उनी वाड नाम आहे हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठाला धला विठाला 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 कलियुगाच्या उत्तार स्थित सद्गुरु श्रीमत सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी त्यांचे पदप्रणीत असणारे श्री अमृतनाथ स्वामी त्यांच्या या जन्मभूमीमध्ये आपण सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम यज्ञ सोहळा 29 वर्ष ह्या सोहळ्याला झालेली आहे आणि या सोहळ्याचं प्रतीक म्हणून आज 29व्या वर्षी आपण जी मंडळी या ठिकाणी प्राप्त झाली श्रवणाच्या मिसे बैसावी येऊन नाही का साम्राज्य भुवनी सुखी ना दे श्रवण महाराज ही भक्ती एक नंबरला आहे आलं का लक्षात आणि म्हणून या 29व्या वर्षी या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी आलेला श्रुतुवर्ग आहे अतिशय प्रेमळ ह्या भागामध्ये श्रुतुवर्ग कीर्तनामध्ये ऐकणारा अतिशय प्रेमळ आहे आणि त्याचबरोबर एक ग्रामस्थही त्याचप्रमाणे हौशी आणि प्रेमळ आहेत विठ्ठल वास्तविक पाहता ही पहिल्या दिवसाची सेवा ही नामपर सेवा माझ्या वाट्याला प्रतिवर्षाप्रमाणे आहे ठरल्याप्रमाणे आहे आणि या ठिकाणी प्रतिवर्षापेक्षा विशेषत्व म्हणजे आज गाणाऱ्यांची काही कमी नाही तसंच मला काही बोलायचीच गरज नाही त्याचं कारण असं आहे महाराज तालुक्यामध्ये ह्या सुधागड तालुक्यामध्ये अशी गुणवान गाणारी मंडळी आहे आणि त्याचबरोबर दुधात साखर म्हणून आपल्या रोहा तालुक्यातले गान सम्राज्ञ असं असणारे आमचे विनोद महाराज कोस्तेकर ह्या कार्यक्रमाला लाभले हे विषय नेहमी गुणाची कदर करावे गुणाला नेहमी आपण प्रत्येकाने अनुमोदन दिलं पाहिजे आता बघितलं विलंबित चालशी इतकी सुंदर झाली नाही म्हणजे आपण घोडा चोरडा तो धावतो तो नाही असं नाही पण विलंबित चालीला जे महत्व आहे ते विशेषत्वाने मजा ऐकायला येते विठ्ठला आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला वेळेप्रमाणे विचार करणं गरजेचं आहे या कार्यक्रमामध्ये आजची नामपर सेवा करावी असं सगळ्या संतांचं मत असताना त्यांनी ठरवलेला अलिखिता ठराव आहे विठ्ठला विठ्ठला त्या नामपर सेवेसाठी आम्हाला लाभलेले मोठी मोठी मंडळी या ठिकाणी आहे सुंदर गाणारे आमचे प्रशांत महाराज विनोद महाराज आणि आमचा ज्ञानोबा सुनील महाराज बरीचशी मंडळी या ठिकाणी सगळी आमची गाणारीच मंडळी आहे आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी आपले हार्मोनियमवाले माणगावमधले सगळ्यांना माहिती आहेत ते प्रतिवर्षी या ठिकाणी येतात आपल्या प्रशांत महाराजांचे वडील आणि या ठिकाणी सुंदर महाराज आमचे हे सगळी तालकारी परशुराम महाराज आणि विशेषत्वाने तालुक्यातल्या
अतिशय आवडीने आणि प्रेमाने वाजवणारे जे मृदंगाचार्य आहेत हे अतिशय माझ्या आवडीचे आहेत. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, प्रेमाने वाजवतात. एक लक्षात ठेवा, प्रेमाने वाजवणारे आणि जाणून वाजवणारे वेगळे असतात. विठ्ठल घेतला साधा कीर्तनकार असेल तर तो चांगला शिकलेला कीर्तनकार वा मृदंगाचार्य तशा प्रकारे वाजवतो, आणि मोठा कीर्तन असला का त्याला जास्त वाव येतात. पण इथं आमचे दोन्ही पक्वा जे आहेत ना हे एका दामाचे आहे. अगदी प्रेमाने वा कोणी असो कीर्तनकार काही फरक पडणार नाही. आमचे प्रबोध महाराज अतिशय प्रेमी, आणि इतकंच नव्हे तर ते आवडीने कीर्तन ऐकण्याची त्यांची इच्छा असते आणि आवडीने स्वतःचा पकवाज घेऊन या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी भेट देतात. यांचं या मृदंगाचार्याचं नाव काय मला माहिती, या लोकांनी मला सांगितलं नाही. जर विचारायचं असलं तर तुम्ही विचारा, कारण दोन नावाचा माणूस मी अजून बघितला पण आहे. आपली सगळ्यांना माहिती आहे विठ्ठला. या ठिकाणी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष घायले महाराज, आमच्या पद्मनाभ संप्रदायाचे उपाध्यक्ष दत्तूसेठ पवार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अप्पा महाराज आहेत, रोहिदास आहे, आणि आमचे धावडे महाराज तुकाराम महाराज आहेत. विशेषत्वाने काय सांगावं, आमचे सरनाईक आहेत. आणि ही सगळी मंडळी, माझा विलास आहे ना रे कुठं बघा दिसतोय काय, असला तर मग काय काळजी नाही. त्याचप्रमाणे या गावामध्ये विशेषत्वाने एका बाजूला राजसत्ता आणि एका बाजूला परमार्थिक सत्ता, ही दोन्ही सोबत चालत असतात. आपण असं म्हटलं की आपल्याला काही गोष्टी आपणाहून करायचं झालं तरी आपल्याला गरज लागते आर्थिक. आपण सगळ्याशी भेटून गाठून सगळं करते. त्या राजसत्तेमध्ये आमच्या गावचे नवनिर्वात या वैतागवाडीचे दोन अगदी हिरे आहेत, एक आमचे संदेश महाराज शेवाळे आणि आमचा आवडीचा महेश महाराज. ही दोन्ही या गावातली तरुण कार्यकर्ते आहे. चांगली आनंदाची गोष्ट आहे, जे काही करता येईल ते योग्य आणि चांगलंच करतील अशी मला खात्री आहे. या ठिकाणी प्रत्येक वर्षी मोठ्या हौशीने या ठिकाणी मोठ्या प्रेमाने सहकार्य करतात. त्यांच्याबद्दल सुद्धा एक वेळ आपण वर्णन करून सेवेला सुरुवात करू. विठ्ठला महाराज, आपण सर्व परमार्थिक मंडळ ती बघा बाहेर बसली तर त्यांना थंडी लागते, पण का श्रवणाच्या मिसे बैसावे येऊन साम्राज्य भुवनी सुखी ना. काहीतरी अंतकरणामध्ये भक्तीचा ओलावा प्रत्येकाला असतो असं म्हणू नये. अगदी साधा असेल, सोपा असेल, गरीब असेल, कोणी काही कर्म करणारे प्रत्येकाची कामं वेगळेली असतील, पण ईश्वराबद्दल सगळ्यांचा ठाव असणे हे महत्वाचा भाग आहे. अत्यंतिक प्रेमाने ही मंडळी या ठिकाणी 3 दिवस या गावाला भेट देतात. 3 दिवस हे कथा कीर्तन श्रवण करतात आणि ग्रामस्थांना विशेषत्वाने धन्यवाद आहे. ते मोठ्या आवडीने आणि प्रेमाने एकाच्या एक सरस म्हणा नाही का, एकाच्या एक सरस देतात लावून. विठ्ठला महाराज, आजचा माझं काम असं आहे की तुम्हाला ज्या सद्गुरूच्या नाव ज्या देवाच्या नावाने आपल्याला तरुणोपाय करायचं आहे त्या नामाचं महत्व सांगणे हे माझं आजचं काम आहे. या कामामध्ये हे नामाचं महत्व सांगत असताना तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे, 4 दिवस चालणारं जे कार्य आहे ते ईश्वराच्याच नामाचं आहे. ते आज सांगितलं म्हणजे 4 दिवस तुम्हाला लक्षात येईल. हेची आमा करणे काम, वाढवावे नाम. आपल्याला इथं उद्या वेगळा कार्यक्रम, परवा वेगळा कार्यक्रम हे काही नाही. जो जगन्नियंता महा ईश्वर आहे, जो सत्ता ज्याची करतुम अकर्तुम अन्यथा करतुम ज्याची सत्य आहे, तो ईश्वर जरी असला तरी त्याच्यापेक्षा त्याचं काय आहे, नाम मोठ आहे. आलं का लक्षात, तुझ्या नामाचा तुझं कळे तुका म्हणे आम्हा जन्म याला गोड यासाठी. भगवंताला त्याच्या नामाचं महत्वाचं विशेषत्व नाही, त्याला नाही, पण त्या नामाचं विशेषत्व कुणाला असलं पाहिजे, त्याच्या भक्ताला असलं पाहिजे.
त्याच्या भक्ताला त्या नामानेच तरता येईल हा सिद्धांत आहे महाराज विठ्ठला. पण तो नित्य नाम घेणारा असावा, कधीतरी नाही असं नाही. भक्तीमध्ये नित्याला महत्व आहे, नित्य नैमित्तिक ह्या विषयाला जे महत्व आहे ते पुढचं बघायची काही गरज नाही. पण नित्य आणि नैमित्तिक कर्म आपल्याकडून घडावं ही हरिभक्ताची क्रिया आहे. नित्य नैमित्तिक कार्यामध्ये नित्यामध्ये नाम येतं आणि नैमित्तिकेमध्ये पूजा अर्चा उत्सव सण हे असं येतात नैमित्तिकमध्ये. मग यावर्षी सप्ताह झाला आता पुढच्या वर्षी. पण तुम्हा आम्हाला असं बंधन आहे की तुम्ही आम्ही प्रत्येकाने रोज ईश्वराचं नाव घेतलं पाहिजे, त्याच्याकरता हा सप्ताह विठाना. म्हणून माऊलीने सुंदर या अभंगामध्ये नामाचं वर्णन करताना जे नित्य आणि नामाने जे नाम घेतात ते प्राणी दुर्लभ. दुसऱ्या चरणामध्ये ते सांगतात ते दुर्लभ आहेत. बरं, उत्तर चरणामध्ये सांगत असताना ते प्राणी दुर्लभ आहेत, रोज अगदी न विसरता नाम घेणार आहे. मग ते नाम कोणतं आहे? ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दयाजवली नारायण हरी नारायण भुक्ती मुक्ती चारी धरी त्याच्या. ते जे ईश्वराचं नाव त्याने सांगितलं बाबा नारायण म्हणा हरी म्हणा नाही का रामकृष्ण म्हणा गोविंद म्हणा काहीतरी म्हणा, त्याने पुरावा दिला नारायण म्हणणाऱ्याचा उद्धार झाला. कोणी नारायण म्हटलं? भक्त प्रल्हाद उच्चार नामाचा तेथे कलिकालाचा हृदय नाही तेथील प्रमाण नेनवे वेदासी. म्हणून या ठिकाणी अतिशय महत्वाची विशेषत्वाने सेवा आहे की नामाचं महत्व सांगणे हे पहिल्या दिवसाची उद्याची सेवा आहे. उपदेश पर अलग लक्षात, परवा आहे संत पर आणि शेवटच्या दिवशी काला आहे विठ्ठल. आता ते नाम केवढं आहे, कसं आहे, किती गोड आहे त्यांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलं. महाराज काय सांगितलं? ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगना उनी वाड नाम आहे. आणि ते जे घेत नाही ते यमाचा पाहुणा होय हा सिद्धांत. ह्याला सध्या काही घेऊ नका कारण या मंडपामध्ये त्याला प्रवेश नाही. पण हे जे घेत नाही ते यमाचा पाहुणा प्राणी होतात, नाम पश्वाधिक योनीच्या जन्मात जातात. ज्यांनी भगवंताचं नाम या नरदेहामध्ये येऊन जर घेतलं नाही तर ते पश्वाधिक योनीमध्ये जातात, म्हणजे पशु पक्षीच्या जन्मामध्ये जातात असा माऊलीने सिद्धांत सांगितला. आता हे नामाचं विशेषत्व का? एखाद्या गोष्टीचं महत्व पटवून द्यायचं असेल तर त्याला सिद्धांताची गरज आहे. मग तो सिद्धांत काय? तर म्हणलं ते जे शेवटला त्यांनी सिद्धांत दिला गगनाउनी वाज नाम आहे. मग गगनापेक्षा मोठा नाम कसा आहे? त्याचं कारण सांगितलं. गेल्या वर्षी मी अभंग घेतला होता त्या अभंगाचं पहिलं चरण नाम फुकाचे नाम फुकाचे नाम फुकाचे Oh,
देवा पंढारे राजा देवा पंढारे राजा। संत नरहरी महाराजांनी सांगितलं या नामाचं महत्व तुम्ही आम्हाला सांगता, म्हणजे एवढं मोठं नाम आहे, एवढं चांगलं आहे, तारक आहे, उद्धारक आहे, पण नरहरी महाराज फुकाचं म्हणतात, फुकाचं आहे म्हटलं त्याला काही पैसे द्यावं लागत नाही। उदाहरणार्थ आता आपण सगळे या ठिकाणी आलो, उत्तम प्रकारे जेवलो, याला लक्षात, सुंदर बसायला मंडप आहे, सगळी सुंदर गायनाची वगैरे व्यवस्था आहे, हे सगळं आहे। तुम्ही भगवंताचा नाम घ्या, त्याच्याकरता काही पैसे दिले फुकाच आहे, ते आता पैसे घेतो हे द्या आणि त्यातलं आम्हाला थोडस नाम विकत द्या, असं आहे का? कामामध्ये काम काही मना राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, ते कुठेही घ्या, फुकट आहे त्याच्या। विठाला 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 विठाला, हे नाम फुकट दिलंय। वाटणारे कोण आहेत? वाटणारे माझे साधू संत आहेत, त्यांनी दिलं, ते म्हणले हे घ्या। त्या साधू संतांनी जे नाम वाटलं ते फुकाचं आहे, पण ते इथं फुकटचं नाव आहे असं तुम्ही म्हणता, मग त्याची किंमत तर तुम्ही जास्त सांगता। म्हणले काय त्याची सिद्धांत आम्ही कसा समजावा? तर त्याचा सिद्धांत म्हणला, नाम अमृत हे सार, नाम हे अमृत आहे। आता आपण सिद्धांताकडे जाऊ, नाम हे अमृत आहे आणि अमृतासारखं जे नाम आहे, नाम अमृत आहे पण अमृत नाम नाही। आलं का लक्षात? क्रिया कशी उलटी बघा, नाम अमृत असेल याला नामामृत म्हणतात, अमृत आता क्रिया ही वेगळी करू, अमृत अमृतासारखं असेल पण नामासारखं नामा अमृत हे मोठं आहे। नाम अमृत सर्व सारामध्ये अमृत हे सार आहे, तस सर्व नामामध्ये नाम हे सार आहे, सर्व नाम सार आहे। मग हे नाम सार आहे ही गोष्ट म्हणलं एवढ्यातच आहे का? नाही, याची महती अजून मोठी आहे। काय काय मोठी आहे? या नामाचं विशेषत्व म्हणत असताना ते म्हणाले, बाबा नाम सर्वामध्ये सार किंवा नाम साराचेही सार, साराचंही सार हे नाम आहे, साराचंही सार आहे। मग ते कसं काय? मग त्याला उपमा घ्या, दुधामध्ये तूप आहे हे त्याच्यातलं काय आहे? सार आहे। दुधामध्ये तूप आहे हे त्याचं सार आहे। सोनं आहे, अनेक अलंकार आहेत पण त्याच्यात ते सोनं आहे, मग त्याच्यातलं सार काय आहे? सोनं आहे का नाही? सोनं हे सार आहे, धातूमध्ये सोनं हे सार आहे, धातूमध्ये सोनं सार आहे, लक्षात घ्या। मग मला सांगा, असे अनेक गोष्टी आपण विचार केल्या, तर या गोष्टीमध्ये हे सार असणारं जे नाम आहे, सार 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 विठोबा नाम तुझे सार, हे सुंदर असं नाम। मग या नामाचं उपयोग काय आम्हाला होणार आहे? तर मग त्यांनी म्हटलं, या नामानेच सगळ्यांचा उद्धार झाला। आतापर्यंत जेवढे जेवढे तरले, जेवढ्या जेवढ्यानी भक्ती केली माझ्या साधू संत मायबापांनी, ते नामामुळे तरले। मग म्हणले देवामुळे नाही का तरले? ते पांडुरंग आणून बसवलाय, मग रोज यायचं वाचल मला घेऊन। तो म्हणला, तुला घेऊन जायला कोरोना आलाय, मी कशाला पाहिजे, काय गरज आहे? घेऊन जाणं वेगळं आणि उद्धार करणं वेगळं। तर या बघा, तो तसा नेणार नाही, भगवान परमात्मा तसा उद्धार करणार नाही, त्याला काय घ्यावं लागेल? त्याचं नाम घ्यावं लागेल। आता पुन्हा नाम हे सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वामध्ये सार आहे, म्हणून त्याला काय करावं? नरहरी जपे निरंतर, म्हणून तर साधू संत मायबाप हृदयामध्ये जपतात, आणि जपतात ते कसं? असं थोडं नाही, निरंतर। आता क्रिया ऐका, मग म्हणले राम मोठा आहे, मग रामाचं नाम आम्ही घ्यावं, त्याच्यापेक्षा राम मोठा नाही का? साधू संत मायबापांना राम मोठा नाही, रामाने त्याची अयोध्या उतरून नेली, सगळी अयोध्या रामाने तिचा उद्धार केला, सगळ्यांना फक्त काय केली? रामाने फक्त अयोध्येचा उद्धार केला, पण रामाच्या नामाने विश्वाचा उद्धार केला। राम आता आहे का?
आता नाम आपण त्याचं घेतो का नाही? कुणाच्या नावाने? त्याच्या नावाने. मग रामाला महत्व आहे का? तर ते नामाला महत्व आहे, आणि ते नाम घेण्यासाठी हा नाम जपता विठ्ठल. सप्ताहाचा विचार करत असताना फक्त ते नाम काही काळापुरतं, काही मर्यादापुरतं, काही बंधनात्मक क्रियेतून असं घेऊ नये. तर ते कसं घ्यावं ते अभंगाचं पहिलं चरण. नित्याने मनामी ते प्राणे दुर्लभ, नित्याने मनामी ते प्राणे दुर्लभ, नित्याने भगवान परमात्मा वास करून जातो. एक गल्लत करू नका, ती अशी आहे, त्याच्या नामाने केवळ तुमचा आमचा नाही उद्धार होईल यात संशय नाही. पण हे ऐका, पशुचा उद्धार झाला, दगडाचा उद्धार झाला, पशुवादी योनीचा उद्धार झाला, पक्षाचाही उद्धार झाला, नाही का? एक लक्षात घ्या, जटायू राम 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 म्हणता आयुष्यभर राम म्हणाला. शेवटचा कुणीची त्या पशुचा उद्धार त्या जटायूचा केला. आहे ना तुमच्या जवळ उद्धार? आहे ना? का भक्ताचं तिकडं त्या पाण्याचा हाडाचं पाणी का होतंय? कुणाची शक्ती त्याला आहे? त्याची शक्ती आहे, त्या जटायूची शक्ती आहे. त्याच्या पुढे ऐका, शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाका नेली, लंका दहन केली हनुमंत काशाने. ज्या दिवशी त्या ऋषींचा शाप मिळाला म्हणजे अहिल्येला, ते आता मी ते आख्यान सांगत नाही. त्या दिवशी मग म्हणला, उद्धार तू फक्त एकाच नामाचा उद्धार कर,
ती म्हणजे रामाच्या नावाचा जप कर बस। शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाका नेली लंका दहन केली हनुमंत काशाने नामामुळे। वृक्षाचा पाशा वृक्षांचा सुद्धा उद्धार केला वृक्ष। तुम्हाला आम्हाला असं वाटतं तुम्ही आम्ही काय असंच जन्माला येणार का? झाडाच्याही जन्मात जावं लागतं, दगडाच्याही जन्मात जावं लागतं, कृमी कीटकाच्या जन्मात जावं लागतं, इतकंच नव्हे तर पश्वाधिक योनीच्या सुद्धा जन्मात जावं लागतं हे कुणी विसरू नका। केले कर्म किंवा जैसे करावे तसे भरावे, शब्द कुणावर ठेवू नये, सुखाचे आसंती सारे अंति कामा। किंवा जैसे जाचे कर्म तैसे मिळणारा जन्म कोणता असेल हेही सांगता येणार नाही। आणि म्हणून तुम्ही बाकीचा विचार करू नका। मग या सगळ्यातून सुटका करायची असेल तर त्या आयेलच्या दगडाच्या जन्मात गेली तिचा सुद्धा नामाने उद्धार झाला। जटायुने पक्षी आहे पण त्याचा सुद्धा नामाने जन्म गेला। काय का लक्षात? उद्धार कशाने केला? नामाने उद्धार केला। त्याच्या पुढे ऐका, यमला अर्जुनाचे उद्धरण दावाग्नी प्राशुन बाला जोजोरे। आपल्या दारामध्ये यमलार्जुन नावाच्या वृक्ष होते, त्या वृक्षाला खेळता खेळता पाट बांधलेला होता, पाटाला बांधलं होतं, त्या पाटासकट तो यमला त्या जुळ्या दगड झाडाच्या मधून गेला, तो पाट ओढत आणि काय केलं, त्याचा स्पर्श झाल्याबरोबर का तर ते जीवनभर त्याची वाढ होत होते। श्री कृष्ण गोविंद रे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हजारो वर्ष त्या ठिकाणी भगवंताच्या दारामध्ये यमलार्जुन होते। ते दोन वृक्ष, ते पाटा अडकला आणि यांनी ओढला दोघा नाही। या सगळ्या गोष्टीचा उत्तम प्रकारे सर्वांचा उद्धार करता भगवान आहे, पण आपण त्याचं नाम घेतल्याशिवाय काही गत्यंतर नाही। ते नाम आता ऐका, नाम घ्यावं आमची परिस्थिती कशी बदलेल? कोण नाम घेतल्यानंतर सगळी परिस्थिती बदलेल। त्या प्रल्हादाने नाम जपलं। अलग लक्षात, प्रल्हाद सगळ्यांना माहिती आहे ना, नारायण हरी नारायण हरी, पण त्याला तुमच्यामध्ये तशा प्रकारचा निश्चय असला पाहिजे। प्रल्हादाला काय काय केलं, काही प्रमाण आहे का त्या दुःखाला? काय त्या परिस्थितीची जाणीव तुम्हाला आहे? त्या परिस्थितीमध्ये अगदी वैर्याच्या पोटी जन्माला जसा काही आलेला वैरी म्हणून भगवंताचा वैरी तो, आणि त्याच्या पोटी आलेला त्याचा वैरी बापाचा वैरी भक्त प्रल्हाद, आणि त्या प्रल्हादाने जन्मता चालू केलं, त्याचा इतिहास खूप मोठा आहे। नारायण 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 नारायण। आता मला सांगा, त्या नारायणाने किती वेगळं केली? काही एवढ्या वेगळं तुम्ही आम्ही सोसू शकणार नाही, पण तो विश्वास कशा होता? त्या नामावर विश्वास होता। तो नाराय काही करा, मग त्या उकळत्या तेलामध्ये त्याला सोडलं, कड्यावरून कडे लोट केला, मग दहा भुजा पसरवून अकस्मात महानंदेशी घेरून धरी तर त्या भक्त प्रल्हादाला त्या महानंदेला
जसं त्याने उचलून घेतलं भक्ता राखी पायापाशी सुरजनाचे संवार. पण काय करावं करा करावं लागल ते अभंग आता दुसरं चरण सांगत. नारायण हरी